सेवानिवृत्त होऊन परतणाऱ्या बीएसएफ जवानांचा बार्शी टाकळीला सत्कार. अनिल पांडुरंग ठाकरे राहणार बार्शी टाकळी. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये देशाची 21 वर्ष सेवा करून सुखरूप आपल्या जन्मभूमीत परतल्याबद्दल बार्शी टाकळी शहरातील नागरिकांच्या वतीनं ठिकठिकाणी त्यांचा स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला. आई वडील मोलमजुरी करणारे, परिस्थिती गंभीर होती, मेहनत करून खेळासोबतच अभ्यासाची आवड. गरीब घराण्यातील चिरंजीव अनिल पांडुरंग ठाकरे हे दिनांक 3 फेब्रुवारी 2000 बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला सैन्यामध्ये भरती झाले. त्यांनी त्यांचा कार्यकाल बॉर्डर ठिकाणी हातात बंदूक तर पाठीवर मोठं वजन, कडाक्याची थंडी, ऊन वारा, पाऊस कशाची पर्वा न करता स्वतःचा जीव प्राणाला लावून देशसेवा केली. त्यांनी देशात सिक्कीम, नागालँड, आसाम, जम्मू काश्मीर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल येथे अहोरात्र दिवस रात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशरक्षणासाठी त्यांनी हातात बंदूक घेऊन सीमेवर सेवा केली व ते सुरक्षित आपल्या भूमीलगत जन्म गावी सेवानिवृत्त होऊन आल्यानं बार्शी टाकळीला त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषामध्ये झाले. सर्वप्रथम मेजर अनिल पांडुरंग ठाकरे यांनी बार्शी टाकळीला आगमन करताच श्रीराम एळवणकार भोपळे साहेब, संतोष राऊत, नगरसेवक, सर्वमित्र मंडळी, बंधू भगिनींनी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केलं. फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन शुभम मस्के यांनी केले तर चॅलेंजर ग्रुप, बार्शी टाकळी छत्रपती ग्रुप, इतर मित्रमंडळी, माजी सैनिक यांनी कार्यक्रम यशस्वीकरिता विशेष सहकार्य केलं. म्हणजे अनुभव म्हणजे खात्रीच नव्हती की एवढं माझ्या सासरवाडीला बी करतील का. इथं तर मला वाटलंच होतं की बाबा माझे मला माझं स्वागत करतील, पण कांदिरीलाही केलं, रेकीला केलं, त्याच्यानंतर कौलखेळ आणि बार्शी टाकळीमध्ये येऊन बघितलं तर माझं एकदम मनच भरून आलं. आणि एवढे माझ्या ज्यांना काही गलती झाली असेल किंवा काही माफ करजा, माझे दोन शब्द सांगतो. प्रतिनिधी दिलीप जाधव, महाराष्ट्र न्यूज 10, अकोला.